मुंबईतील कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण. अजित पवार मात्र अनुपस्थित. दादा याच रस्त्यानं जातील, काळजी करू नका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महाविकास आघाडीमध्ये 125 जागांवर सहमती झाल्याची बाळासाहेब थोरातांची माहिती. एमआयएमचा निर्णय वरिष्ठ घेतील असं वक्तव्य. मंत्री धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी भाग्यश्री. अखेर शरद पवारांच्या पक्षात जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश. अहेरीमध्ये रंगणार बाप विरुद्ध लेग सामना. दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो. अजित पवारांचे आळंदीतल्या मेळाव्यात आश्वासन. भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात अनेक शहरांमध्ये व्यंगचित्रांचे पोस्टर्स कुणी लावले याचं गूढ. मुख्यमंत्री शिंदे अजित पवार यांची वर्षावर महत्वपूर्ण बैठक. शिवसेना राष्ट्रवादीच्या आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर खलबत. लाडकी बहीण योजनेच्या अहवालावरही चर्चा. शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरख्याचं वाटप. विरोधकांकडून टीकेची झोड. राजेंद्र राऊतांचं आंदोलन सरकारी. मनोज जरांगेंची टीका. फडणवीसांच्या जीवावर राऊतांना मस्ती असा आरोप. शाळेमध्ये नव्यानं शिक्षक शिक्षकेतर भरतीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य. बदलापूरच्या अत्याचार घटनेनंतर शिक्षण विभागाचा निर्णय. रायगडच्या एमआयडीसीमधल्या केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट. 3 कामगार ठार, 6 जण जखमी. 1 किलोमीटर पर्यंत गेला स्फोटाचा आवाज. मुंबईच्या प्रभादेवी जंक्शनवर 15-20 फुटांपर्यंत रस्ता खचला. अडकलेली चारचाकी स्थानकांनी काढली बाहेर, तर बीएमसी अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी. धावपटू कविता राऊतला सरकारकडून मुख्य क्रीडा प्रशिक्षकाची क्लास 1 नोकरी. पण कविता राऊत नाराज, कोर्टात जाणार असल्याची माहिती. राज्यभरामध्ये आज गौरी गणपतींचं विसर्जन. पुढल्या वर्षी लवकर या घोषणा देत भक्तांकडून बाप्पाला भावपूर्ण निरोप. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.